नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी एक घटना समोर आली आहे। एक 20 महिन्याची चिमुकली तिच्या निधनानंतरही समाजासाठी उत्तम उदाहरण ठरली आहे। 20 महिन्याच्या चिमुकलीने 5 रुग्णांना आपले अवयव देऊन नवजीवन दिले। धनिष्ठा नावाची ही चिमुकली सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे। 20 महिन्याच्या धनिष्ठाने 5 जणांना तिचं अवयवदान केलंय। हृदय, लिव्हर, दोन्ही किडनी आणि दोन्ही कॉर्निया, डोळ्याच्या बाहुल्यांचा पारदर्शक पडदा दान केले आहेत। सर गंगाराम रुग्णालयाने तिचे हे अवयव काढून इतर 5 रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले आहेत। 8 जानेवारी रोजी संध्याकाळी धनिष्ठा आपल्या घरच्या पहिल्या मजल्यावर खेळताना खाली पडली होती। पडल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही। 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी धनिष्ठाला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं। मेंदू व्यतिरिक्त तिचं सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते। अशा परिस्थितीतही चिमुकलीच्या आई वडिलांनी आशिष कुमार आणि बबीता यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलीचे अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली। आशिष कुमार यांनी सांगितलं की आम्ही रुग्णालयात राहून असे अनेक रुग्ण पाहिले ज्यांना अवयवांची अतिशय आवश्यकता आहे। आम्ही आमच्या धनिष्ठाला गमावला आहे, परंतु तिचं अवयवदान करून केवळ तिचे अवयव इतर रुग्णांमध्ये जिवंत राहणार नाहीत, तर त्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीही मदत होईल। चिमुकलीच्या या कुटुंबियांचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे। इतरांनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे असं सर गंगाराम रुग्णालयाने यावत बोलताना सांगितलं। तसेच 0.26 प्रति मिलियन इतका भारतात अवयवदानाचा सर्वात कमी दर आहे। अवयव निकामी झाल्याने दरवर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। चिमुकलीने आपल्या मरणोत्तर इतर 5 जणांना जीवनदान दिल्याने आणि तिच्या आई वडिलांचा हा अवयवदानाचा हा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रमांक विकासाचा। नमस्कार।